येवला शहरातील वार्ड क्रमांक 3 मधील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. दिनांक 17 जानेवारी रोजी येवला शहरातील वार्ड क्रमांक 3 मधील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे धीरज परदेशी यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून अनोखे आंदोलन साजरे करण्यात आले. यावेळी वार्ड क्रमांक 3 मधील नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे या भागात पालिकेचे लक्ष नसून वारंवार खड्डे बुजवण्याची मागणी करून सुद्धा खड्डे न बुजवल्यानं प्रत्येक वर्षी त्याच जागेवर तेच खड्डे दिसून येत असल्यानं नागरिकांनी उद्विग्न होऊन खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी खड्ड्याच्या ठिकाणी खड्ड्यावर केक ठेवून हार घालून अनोखे आंदोलन केले असून हे आंदोलन नागरिकांनी चर्चेचा विषय ठरवले आहे. शहरातील खड्ड्याच्या समस्येबाबत शिवसेना नेते धीरज परदेशी यांनी सालभरप्रमाणे अनोखं आंदोलन सुरू केलं आहे. यावर्षी त्यांनी खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून नगरपालिकेचं लक्ष वेधण्याचं काम केलं आहे आणि वार्ड क्रमांक 3 मध्ये एका रस्त्यावर कोर्टच्या रस्त्याला मुख्य रस्ता आहे जिथे न्यायालयाकडे जाण्याचा रस्ता आहे आणि अशा ठिकाणी या खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी वारंवार यावेळी याबद्दल पालिकेला कळवलं होतं की खड्डे बुजवा, मात्र खड्डे बुजत नसल्यानं दरवर्षी ते खड्डे उभे राहत असल्यानं त्यांनी खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे आणि अनोखे वाढदिवसाचे आयोजक आहे धीरज परदेशी. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया क्या आपण या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करतात. आम्ही नगरपालिकेला अनेक दिवसापासून निवेदन दिलेले आहेत की येवले शहरामध्ये असलेल्या रस्त्यावरील खड्डे हे त्वरित बुजवावे, परंतु नगरपालिका शासन प्रशासन कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नसल्याने आम्ही येवले शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्या मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या रस्त्यावरून वकील व इतर कर्मचारी ह्या रस्त्यावरून जातात तरीही नगरपालिका जागी होत नाही, म्हणून आम्ही या रस्त्यावर पडलेले खड्डे हे बुजवावे म्हणून त्या खड्ड्याचा वाढदिवस साजरा केलेला आहेत आणि याला सर्वोच्च जबाबदार एवढा नगरपालिका शासन व प्रशासन आहेत. या उद्विग्न आंदोलनाचं म्हणजे खड्डे बुजवण्याच्या उद्विग्न आंदोलनाचं जे नगरपालिका दखल घेईल का आणि या मार्गावरील खड्डे बुजवील का अशी मागणी शिवसेना नेते धीरज परदेशी यांनी केली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. आता